माया डोळा निखारे वाघाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार अपना राजा सदैव सामाजिक कामात अग्रेसर असलेले अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्व असलेले वळखड गावचे युवा नेते सचिन वसंत जगदाळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ व मित्रमंडळ वळखड. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आणि VJNT या समाजाला असणारं आरक्षण मिळेपर्यंत राज्यामध्ये कोणतेही निवडणुका होऊ देणार नाही असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, तो न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यानंतर राज्यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गाजणार असं चित्र निर्माण झालं आहे. आज सांगली जिल्ह्यातील विटा येथे ओबीसी आणि VJNT राज्य समन्वय समितीची बैठक गेस्ट हाऊसवर पार पडली. यावेळी या समितीचे राज्य समन्वयक संजय बापू विभूते आणि अरुण खरमाटे, युवा नेते संग्राम माने यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवू असा निर्धार यावेळी संजय बापू विभूते यांनी व्यक्त केला. त्याचवेळी दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे ओबीसींच्या मुळावर उठलं आहे. राज्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाला साधे बसण्यासाठीही ऑफिस नाही. पेरिकल डाटा देण्यासंदर्भात आणि पुनर्विचार याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यासंदर्भात महाविकास आघाडीने पावलं उचलली नाही असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. पाहूयात ओबीसी समाजाचे हे तिन्ही नेते कायच बोलतात या संदर्भात. महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या जाती जमातीच्या मुळावरती हे प्रस्थापितांचं सरकार उठलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आता नवीन गोष्टीची गरज नाही. कारण महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्प्रस्थापित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीत अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती आणि यामध्ये कोणतंही राजकारण न करता आम्ही यांना पाठिंबा घोषित केला होता. परंतु सुप्रीम कोर्टानं हा निर्णय रद्द केलेला आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये इम्पेरिकल डेटा की सेन्सस डेटा असा केंद्राकडे बोट दाखवून यांनी वाद निर्माण केला. राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिलं होतं आणि त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. परंतु इम्पेरिकल डेटा यांनी गोळा केला नाही. यांनी जर इम्पेरिकल डेटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर ओबीसीचं आरक्षण पुनर्प्रस्थापित झालं असतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही. आता देवेंद्रजी फडणवीस यांचं जे म्हणणं आहे हे सरकारला मान्य केलेलं आहे सरकारनं की त्यांना वाटतंय की बरोबर आहे, इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. परंतु आज ही त्यांनी मागासवर्ग आयोगाला बसायला ऑफिस सुद्धा दिलेलं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी किंवा शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी कोणत्या एजन्सी अपॉइंट केलेली आहे हे सुद्धा महाराष्ट्राला सांगितलेलं नाही. म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे आमचं हेच मागणं आहे की तुम्ही त्वरित आता कामाला लागा आणि स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका. लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा, नाहीतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या जाती जमाती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टानं ओबीसीचं राजकीय आरक्षण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं मत असं आहे की देशातील, महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नाही, देशातील ओबीसींचं राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी जो इम्पेरिकल डाटा या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे तो डाटा तातडीनं सादर करावा
आणि तोपर्यंत या राजकीय आरक्षणाला आम्ही स्थगिती देत आहोत असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. हा निर्णय दिल्यानंतर देशातला सर्व ओबीसी समाज खडबडून जागा झाला. ही ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि महापौरांच्या पर्यंत हा निर्णय घेण्यात असताना ओबीसींना लागू असतो. आणि असं असताना राज्य केंद्रावर ढकलते, केंद्र राज्यावर ढकलते, खऱ्या अर्थानं याच्या विरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये 2011 जी जनगणना आहे त्या जनगणनेचा इम्पेरिकल डाटा जो केंद्राकडे आहे तो डाटा सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं तातडीनं सादर करावा आणि हे थांबलेलं राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्तावित करावं अशा पद्धतीची राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती केली. केंद्र सरकार हा डाटा सुप्रीम कोर्टात द्यायला तयार नाही, कारण केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की बाबा याच्यामध्ये जवळजवळ 8 लाख चुका आहेत. आमच्या सर्व ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर 8 लाख चुका असतील तर 2011 पासून त्याच्यावर केंद्र सरकारनं काम का नाही केलं. मग या राज्य आणि केंद्राच्या भांडणामध्ये खऱ्या अर्थानं या ओबीसीनं त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून राज्यातला सर्व ओबीसी समाज हा खऱ्या अर्थानं जागा झाला. ओबीसीमध्ये बीजेपी जरी असले तर ती ओबीसीमध्येच मोडतात, परंतु आपण ज्याला इतर भटक्या जमाती म्हणतो, एनटी म्हणजे धनगर, त्यांना दाखला हा ओबीसीचा असतो, परंतु नाव देताना ओबीसी विंजे विजेएनटी आपण त्याला म्हटलं पाहिजे, कारण शेवटी स्वतःला ज्याचा त्याच्या जातीचा या ठिकाणी अभिमान असतो, गर्व असतो आणि त्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी ओबीसी विजेएनटी म्हणून आम्ही राज्यभर या ठिकाणी काम करतोय. हा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीवर अन्याय करण्यासारखा तो निर्णय झाला की निवडणुका या कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थांबणार नाहीत. राज्य केंद्र सरकार तुमचं तुम्ही ओबीसी बघून घ्या, पण आम्हाला मात्र ह्या निवडणुका वेळच्या वेळेस घ्याव्या लागतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता ओबीसीच्या या राजकीय आरक्षणावर गदा आली असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या खानापूर तालुक्याच्या सांगली जिल्ह्याच्या छोट्या मीटिंगच्या निमित्तानं आज हा एल्गार करतोय की इथून पुढे राज्यभर ओबीसीच्या आंदोलनाची सुरुवात केली जाईल. ताकदीनं सर्व ओबीसीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव, या ठिकाणी नेतृत्व कुणाचं आहे, कोण कुठल्या पक्षाचं आहे, ज्यानं ज्यानं ज्याचे त्याचे जोडे हे पक्षाचे जरूर घालावेत, परंतु ओबीसीचं ज्यावेळेला मोर्चा असेल, ओबीसीचं आंदोलन असेल, ओबीसीचा मेळावा असेल, त्यावेळेला मात्र सर्वांनी एकजूट या ठिकाणी बाहेर पडावं अशी भूमिका या ठिकाणी ओबीसीच्या सर्व समाज बांधवांनी कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी विनंती आम्ही सातत्याने केलेली आहे. आपल्या सर्वांच्या दुर्दैवानं कालच जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय घातक निर्णय आहे, परंतु यासाठीच आम्ही गेली 3 वर्ष महाराष्ट्राच्या आणि राज्य स्तरावरती देश स्तरावरती वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपण कार्यरत होतो. आम्हाला खात्री होती की संविधान आमच्या बाजूने आहे आणि आम्हाला न्याय येईल. संविधानानं आपल्याला न्याय दिला, पण दुर्दैवानं कोर्टाचा कालचा आदेश हे आपल्या सगळ्यांच्या हक्कावरती गदा आणणार आहे. या राज्यातली कुठलीही इलेक्शन ओबीसी शिवाय जर होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं युद्ध बघायला मिळेल. किती युद्धाची कल्पना आदरणीय संग्राम भाऊने दिली, ही स्वतंत्रपणे एक वेगळी भूमिका ओबीसी जनांना घ्यावी लागेल की या ओबीसी शिवाय जर होणाऱ्या इलेक्शन असतील तर राज्य सरकारला यामध्ये आम्ही सडोकी पळू करून सोडल्याशिवाय सोडणार नाही, कारण या राज्यामध्ये 12-13 कोटीपैकी जवळजवळ 6.5 कोटी जनता ही ओबीसी भटक्या विमुक्तांची आहे आणि यांना जर आरक्षणामध्ये जर त्याचा प्रवेश नसेल, त्यांच्याशिवाय जर इलेक्शन होणार असतील तर आम्हाला नाही दिला जाणं वेगळ्या टोकाच्या भूमिका घ्याव्या लागतील आणि याची पूर्णपणे जबाबदारी शासनाची राहील, परंतु ओबीसी शिवाय या राज्यातली एकही इलेक्शन होणार नाही. विटा येथे झालेल्या ओबीसी व बीजेएनटी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विटा येथील युवा नेते संग्राम माने यांची राज्य समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.
पुढच्या काळामध्ये ओबीसींच्या शिवाय कोणतीही निवडणूक होऊ देणार नाही असा निर्धार संग्राम माने यांनी यावेळी व्यक्त केला. जो काय अन्याय झाला त्या अन्यायाचा परिपाठ बापू त्याचा कळला. आता बापूंच्या पेक्षा माझी काही भूमिका वेगळी नसणार आहे. आम्ही आंदोलन करण्याचा सगळ्यात मोठा आमचा मुद्दा एकच होता की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही 19 जुलै रोजी विटा इथे आंदोलन केलं, ते मोठ्या प्रमाणात झालं. त्यानंतर आम्ही 31 ऑगस्टला सांगलीत आंदोलन केलं, त्याही आंदोलनाला आम्हाला प्रतिसाद मोठा मिळाला. आमचा त्याचवेळी आम्ही डिक्लेअर केलं होतं की आम्ही ह्याच्या पुढचं आंदोलन आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघून आम्ही ठरवू. त्याप्रमाणे काल सुप्रीम कोर्टाने सरळ सांगून टाकले की ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, त्याच्या पुढच्या निवडणुका ह्या ओबीसी शिवाय होतील. तर तुमच्या माध्यमातून आम्ही नक्की सांगणार आहे सरकार, राज्य सरकारला, केंद्र सरकारला, की आम्ही आमचं ओबीसीचं वादळ मुंबई येथे घेऊन येतोय. आणि ते वादळ एवढं मोठं असेल की मुंबई पुन्हा ह्या सुद्धा एरिया कमी पडेल, इतकं मोठं वादळ घेऊन आम्ही त्या आंदोलनात जाणार आहोत. आणि माझी या निमित्तानं सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आपण आतापर्यंत थोडंफार तुम्ही कुठंतरी माझं नाही आरक्षण, त्याचा मला उपयोग नाही, ह्या राजकीय आरक्षण मला काही फायदा नाही, त्यातून थोडं बाहेर पडावं. समजा धरून चला तुम्ही ह्या राजकीय आरक्षणाचा तुम्ही आवाज नाही उठवला तर उद्या तुमचं शैक्षणिक आरक्षण सुद्धा तुमचं जाणे शक्यता आहे. ही सुरुवात असते कुठल्याही सरकारची. एखादं आरक्षण घालवलं तर त्याच्यावर काय आवाज उठतोय का नाही बघायचं. त्याच्यावर जर आवाज नाही उठवला तर राहिले तुमचं बाकीचं आरक्षण उठवायचं. ही ह्या पक्षाच्या सगळ्या राजकीय पॉलिसी असतात. तर आपल्याला ह्या राजकारणात न पडता मी पहिल्यापासून माझा मुद्दा आहे की आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या बाबत आम्हाला पडायचं नाही. आमचा मुद्दा एकच आहे, कुठल्याही पक्षातला असू द्या पण आमच्या ओबीसी बांधवाला हा न्याय मिळालाच पाहिजे. आज संजय बापू जे त्यांच्या पक्षात काम करतात, आज खरमाड साहेब त्यांच्या पक्षात वेगवेगळ्या पक्षात काम करतात, मी वेगळ्या पक्षात काम करतो, आणखीन कोणी वेगवेगळ्या पक्षात काम करतो, पण आम्ही ओबीसी म्हणून सगळे एकत्र आलो आहे. आम्ही ह्याच्या पुढच्या काळात आम्ही मुंबईवर तर जाणारच आहोत, पण जरी त्यातून जर निवडणुका जर लागल्या मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात ओबीसी वेगळे पॅनल लावणार का नाही. आणि आमच्या ह्या पॅनलमुळे ह्या राज्याची सत्ता असू द्या किंवा केंद्राची सत्ता असू द्या त्यांना हादरे बसल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला काही सांगायच्या वतीने द्वारी देऊन सांगतो आम्ही बोलणार नाही. तर आता निवडणूक आम्ही सिद्ध करून दाखवू आम्ही काय करतो काय करत नाही. आतापर्यंत आम्ही विटा तसेच सांगली येथे ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. भविष्यामध्ये मुंबईत देखील आम्ही आंदोलन करू आणि केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर टोलवा टोलवी न करता ओबीसींचं राजकीय आरक्षण कसं मिळेल या संदर्भात प्रयत्न करावेत असे आवाहन संजय बापू विभूते यांनी यावेळी केले.